नमस्कार, मी यज कुरेशी. काल झालेल्या RASPL चॅम्पियन ट्रॉफी म्हणून फलटणमध्ये हे टुर्नामेंट झाली. काल मी रबर बॉलसाठी गेलो होतो. व्हिडिओ बनायचं एकच कारण आहे की कारण मला थोडं बॉलिंग चेकचं ऑब्जेक्शन आलं होतं अंपायरकडून आणि समोरच्या टीमकडून पण घेतला होता. साधी काही समोरची टीम ऑब्जेक्शन घेते कुठला बॉल जर थ्रो वाटला तर ठीक आहे. मी मान्य करतो की मी पहिले बॉलिंग टाकत होतो तर माझा हात बेंड वाटायचा, पण मी लगातार 3 महिने मी इथं नेट प्रॅक्टिस करतोय अकॅडमीवर इथं आणि मी स्वतःच्या हातचं ऍक्शनचं क्लिअर करून मी बॉलिंग टाकायला चालू केली होती. कालच माझी टुर्नामेंट होती रबर बॉलची, तर मी पूर्ण दिवस बॉलिंग टाकली. लास्टच्या मॅचला आमची क्रुशल मुवमेंट होता 20 रन चेस करायला, त्यावेळेस मी बॉल टाकत होतो, त्यावेळेस अंपायरने नो दिला. अंपायरला मी रिक्वेस्ट पण केली की सर तुम्ही चेक करा आणि नो असेल तर बिंदास हो द्या, काय प्रॉब्लेम नाही. चेक केला, स्लो मोशनमध्ये मी सरांना दाखवलं, पण सर बघा तुम्ही हे चुकीचं डिसिजन घेता. तर मला सरांनी बोलले की तुमचा हात पाठीमागं बेंड आहे, सरळ वर आल्यानंतर स्ट्रेट बॉ हात आहे तुमचा. तर ते रिझन मला सांगितलं. त्यावेळेस मी ग्राउंडवर काय बोललो ना, कारण लास्टचा मुवमेंट होता तर लवकर मॅच संपायची होती ऑर्गनायझरला, त्यावेळेस मी भांडलो नाही अंपायरला, ठीक आहे काय बोललो नाही. तर मी ह्या व्हिडिओ सोबतच मी जे माझ्या बॉलिंग ऍक्शनचा व्हिडिओ आहे ना तो पण शेअर करेन. आणि जितेंद्र लोंढे म्हणून अंपायर आहे आणि गणेश